तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचं वर्तमानपत्राचे वेगवेगळ्या चॅनलच्या पत्रकारांचं मनापासून स्वागत। या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। विजय बालस्कर, मानज बापू, पिट्टू आप्पा, विकी देशमुख, राहुल सिरसागर, अशोकदादा सिरसागर, आमचे गोवंदार सर, बालाजी पवार, माझे आणखी सगळे मान्यवर आहेत, अन्ना पाटील, प्रसन्न पाटील, संजय विभूते, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। आपलं सर्वांचं या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषदेचं मुख्य कारण म्हणजे मोहोळ नगरपालिकेचा विकास आराखडा जो आहे तो प्रसिद्ध झाला, त्याच्या संदर्भामध्ये वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचण्यात आल्या आणि त्यामुळं आपल्याला या संदर्भामध्ये भाष्य केलं पाहिजे अशी माझी स्वतःची आणि आमचे सहकारी रमेशजी बारस्कर यांची त्या ठिकाणी भावना झाली। मूळ शहर हे असं शहर आहे की अपवादात्मक शहरांना एवढं नैसर्गिकरित्या मध्यवर्ती ठिकाण किंवा एक जंक्शनचं ठिकाण लाभू शकतं। तीन राष्ट्रीय महामार्ग ज्या शहरातून गेलेले आहेत असं हे शहर आहे। जे सोलापूरचं जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण हे 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे। मराठवाड्यामध्ये जाण्याच्या करता अर्ध्या तासाच्या अंतरावरचं हे मूळ शहर आहे। कर्नाटकामध्ये जाण्याच्या करता एक तासाच्या अंतरावरचं एक हे शहर आहे आणि एवढं मध्यवर्ती असलेलं हे शहर याचा बृहद आराखडा अतिशय तकलादू पद्धतीचा तो झालेला आहे। 300 कोटीचा 10 वर्षाचा आराखडा हा म्हणजे या मोहोळ तालुक्यात मोहोळ शहराचं प्रचंड नुकसान करणारा होईल असं माझी स्वतःची भावना आहे। 3000 कोटीचा आराखडा असायला पाहिजे तर तो 300 कोटीचा केलेला आहे आणि 10 वर्षांची डेव्हलपमेंट करायची आहे। वर्षाला 300 कोटीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं मोहोळ शहरामध्ये एकाच बाजूला येलो झोन केलेला आहे म्हणजे नागरी वस्ती जी व्हायला पाहिजे ज्या भागात व्हायला पाहिजे ती एखादं शहर हे चारही बाजूने विस्तारलं पाहिजे। एकाच बाजूला विस्तारून शहर चालत नसतं त्यामुळं असंतुलित असा आणि अतिशय बालिश पद्धतीचा मूळ शहराचा विकास आराखडा केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आमची सर्व नागरिकांच्या वतीनं मूळ शहरवासीच नव्हे तर मूळ तालुक्याच्या वतीनं ती हरकत आहे। कारण मूळ शहरामध्ये तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावातलं कुटुंबातलं पूर्ण मूळ शहरामध्ये राहत आहे आणि त्याच्यामुळं या शहराच्या पायाभूत सुविधा कशा आहेत याच्यावरून आपला तालुका कसा आहे हे दिसणार आहे। त्यामुळं काही ठरवून कुणी केलंय का अमुकच शहर पुढे गेलं पाहिजे आणि आता हे शहर मागं पडलं पाहिजे याच्याकरता म्हणून काही नवीन नगरपालिका अस्तित्वात आलेल्या लोकांनी या मूळ शहराच्या बाबतीमध्ये आकसबुद्धी ठेवून या पद्धतीचा आराखडा केलाय का याच्याबद्दलच्या संशय घ्यायला जागा आहे आणि त्याच्यामुळं हा पूर्ण आराखडा जो आहे मूळ शहराचा हा बारामती शहराला समोर ठेवून तो बनवला गेला पाहिजे। बारामती शहर हे सुद्धा एक त्या ठिकाणी नगर मोठी नगर परिषद आहे परंतु आपलं छोटं जरी असलं तरी सुद्धा त्या शहराला समोर ठेवून आपल्या मूळ शहराचा आराखडा बनवला गेला पाहिजे। आपल्या इथून टीम जी आहे ती एक टीम बारामती शहराचा पूर्ण आराखडा अभ्यास करण्याच्या करता पाठवली पाहिजे। तशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजेत। एक लक्षात घेतलं पाहिजे की बारामती शहराला मधून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही। आपल्या शहरातून 3-3 राष्ट्रीय महामार्ग जातात। बारामतीपासून पुणे मुख्यालयाला पोहोचायला 2 ते 2.5 तास लागतात तेवढ्या लांबचं ते बारामती शहर आहे आणि असं असताना ते इतकं विकसित होऊ शकलं कारण त्याचा तशा पद्धतीचा डेव्हलपमेंट प्लॅन आदरणीय पवारसाहेब बाजीरावांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आखला गेला। त्यामुळं शहराचा विचार हा फक्त 10 वर्षाचा न करता पुढच्या 50 वर्षाचा विचार करून या मूळ शहराच्या बृहद आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे। नंतरच्या काळामध्ये बदल करणं फार अवघड असतं। त्यानंतर कोर्ट कचेऱ्या होतात, लोक कोर्टात जातात, जमिनीच्या किमती वाढतात आणि मग लोक विकास करण्याच्या करता ज्या जागा आवश्यक असतात त्या उपलब्ध होत नाही। त्यामुळे नजीक पिंपरी सारखं गाव अत्यंत जवळ आहे, ढोपाबुल सारखं बाबुळगाव सारखं अत्यंत जवळ आहे, मूळ स्टेशन एका बाजूला जवळ आहे, घाटणे गाव हे एका दुसऱ्या बाजूला जवळ आहे, इकडं मला वाटतं गायकवाड वस्ती, डोकी वस्ती हा सुद्धा भाग जवळ आहे, पोखरापूर इकडच्या बाजूला जवळ आहे। तर ही गावं भविष्य काळामध्ये कदाचित मूळ शहराच्या नगरपालिका हद्दीमध्ये येऊ शकतील
हा विचार करून आतापासूनच त्या दृष्टिकोनातून मूळ शहराची पायाभूत रचना करण्याची गरज आहे. त्यामुळे हा डीपी प्लॅन जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हा घरी बसून कागदावर नकाशात बघून करण्याचा तो प्लॅन नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी या विषयामध्ये गंभीर असलं पाहिजे आणि याच्याकरता म्हणून आपण सगळ्यांनी नागरिकांनी हरकती घेतल्या पाहिजेत. आपल्या हरकती ह्या अत्यंत महत्वाच्या असतात. आता फक्त तो त्यांनी बनवलेला आहे, त्याच्यावर हरकती सूचना होणार आहेत. त्यामुळे हा सगळ्याचा सगळा डीपी प्लॅन हा रद्द करावा अशी आमची सर्वांच्या वतीनं मागणी आहे. आणि तो रद्द करण्याच्या करता राज्याचे मुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री असतील, यांनी त्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. माननीय पालकमंत्र्यांनी या संदर्भात, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात हस्तक्षेप केला पाहिजे अशी आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रमुख अशी मागणी. दुसरा अत्यंत एक महत्वाचा मुद्दा आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळं, ओला दुष्काळ झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. विशिष्ट अशा तालुक्यामध्येच नुकसान भरपाई दिली गेली आणि मोहोळ तालुक्याच्या बाबतीमध्ये मात्र अत्यंत धुजाभाव केला गेला. या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन पिकांचं, सोयाबीनचं असेल आणि वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालं. पंचनामे व्यवस्थित केले गेले नाहीत, जे केले गेले त्याच्यामध्ये रिपोर्ट व्यवस्थित केले नाहीत, विमा कंपन्यांनी सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी अहवाल दिले नाहीत. आणि काही तालुक्यांमध्ये मात्र भरपाई सुद्धा पोहोचली, परंतु आमचे पंचनामे नीट न होऊ शकल्यामुळं या ठिकाणच्या अधिकारी असेल किंवा ज्यांचं कुणाचं असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले हे सुद्धा बघायला लागणार आहे. त्यात एवढं नुकसान झालेलं असताना आता रब्बीचा आपला सीझन सुरू झालाय, रब्बीचा हंगाम सुरू झालाय आणि अशा या रब्बीचा हंगाम सुरू झाला असताना आणि कारखान्याचं गाळप सुरू झालेलं असताना, लोकांचा ऊस आता ऊस तोड्या सुरू झालेल्या असतानाच्या काळामध्ये, नवीन काही लोकांना आता लागवड करायची असतानाच्या काळामध्ये पिकांना पाणी देण्याची आवश्यकता आहे. आता नदीला पाणी काही प्रमाणामध्ये आहे आणि परत पाणी कमी होणार आहे आणि आताच ते पिकाला पाणी उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण महावितरण विभागाने वीज तोडणीची मोहीम चालू केलेली आहे आणि ही अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे. शेतकऱ्यांचा या संदर्भामध्ये फार मोठा रोष आहे. काल 3 दिवसापासून अचानक महावितरण कंपनीनं डायरेक्ट वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम घेतलेली आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना देखील फोन करून त्यांना तशा पद्धतीची विनंती केली आहे. कमीत कमी 10 दिवसाची पूर्वकल्पना वर्तमानपत्रामध्ये, वेगवेगळ्या चॅनलवर जाहिरातीत देऊन महावितरणने आधी शेतकऱ्यांना अवगत केलं पाहिजे आणि 10 दिवसाच्या आज जर वीज बिल नाही भरलं तर मग आम्ही वीज कनेक्शन कट करू अशी भूमिका घेतली पाहिजे. शेवटी ती कंपनी चालावी याकरता वीज बिल शेतकऱ्यांनी भरलं पाहिजे. किमान 2 बिलं तरी भरली पाहिजेत अशा पद्धतीची महावितरणची अपेक्षा आहे. आणि माझं शेतकऱ्यांना सुद्धा या माध्यमातून आवाहन आहे की आपण किमान 2-2 बिलं भरावीत, परंतु ती भरण्याच्या करता महावितरणने त्यांना 10 दिवसाचा अवधी द्यावा. आधी पहिल्यांदा कनेक्शन जोडावं. शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर पुन्हा त्याचं वीज बिल, पिकाचं नुकसान झाल्यावर बिल भरून तरी काय करणार अशी मनस्थिती त्याची होऊ शकते. त्यामुळे हे अत्यंत तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचे 2 विषय आहेत. तिसरा अत्यंत महत्वाचा विषय असा आहे की संपूर्ण तालुक्यामध्ये सगळ्याच रोडची चाळण झालेली आहे. एकही रस्ता तालुक्यामध्ये नीट धड राहिलेला नाही. इतकी चाळण झालेली आहे की म्हणजे त्याच्यातून ऍक्सिडेंट व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे. लोक कितीतरी ऍक्सिडेंट होऊन दगावलेले सुद्धा आहेत. अनेक जणांचे हात मोड, पाय मोड झालेले आहेत आणि त्यामुळं दवाखान्याला जाणाऱ्या गरोदर महिलांची सुद्धा त्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास त्यांना सहन करावा लागलेला आहे. आणि जे मुख्य रस्ते आहेत ते तरी किमान तातडीनं त्याचं दुरुस्ती काम सुरू घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदय यांना माझी विनंती आहे की मोहोळ तालुक्यातले या रस्त्याच्या संदर्भात जे मंजूर रस्ते आहेत, ज्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, त्याचा निधी ताबडतोब वर्क करून त्याच्या वर्क ऑर्डर तात्काळ काढल्या गेल्या पाहिजेत आणि ताबडतोब ती कामं सुरू झाली पाहिजेत. शेवटी हा मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला हे रस्ते कुठल्या पक्षाचा नेता करतो किंवा कुठलं सरकार राज्यात आहे याच्याही पेक्षा त्या लोकांच्या रस्त्याची मागणी अत्यंत महत्वाची आहे. ऊसाची वाहतूक चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ट्रॅक्टर बंद पडून ट्रॉली पलटी झालेली आपल्याला घटना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत. यातूनही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे सगळे रस्ते जे आहेत, जे रस्ते मंजूर आहेत ते ताबडतोब त्या ठिकाणी त्याचं काम सुरू झालं पाहिजे अशी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी मागणी करतोय. याच्यानंतर आणखी काही विषय आपल्याला त्या ठिकाणी विचारायचे आहेत. मूळ तालुक्यातल्या नेत्यांनी काही पत्रकार परिषदा वगैरे घेऊन त्या ठिकाणी काही आरोपही केले, काही खुलासे केले वगैरे वगैरे झालेले आहे. परंतु या संदर्भात मी भाष्य करण्यापेक्षा आपण पत्रकारांनी त्या बाबतीमध्ये प्रश्न विचारावे. माझा मुख्य मुद्दा जो होता, हे आता मी 3 विषय मांडले, या संदर्भामध्ये माझी ही पत्रकार परिषद होती. आपण त्या संदर्भात जे काही आपल्याला प्रश्न विचारायचे असेल ते 1 बाय 1 विचारू शकता.
नाही त्यांनी ओळखावा याच्याकरता माझं प्रयोजन नाही आहे. मोह तालुक्यातले महाराष्ट्र सगळा मला ओळखतो का नाही ओळखतो हे संबंध महाराष्ट्राला माहिती. 2012 पासून पक्षाचा मी मुख्य प्रवक्ता पॅनलमध्ये काम करतो आणि 2012 पासून ते 22 सालापर्यंत 10 वर्ष झालं मी राज्याचे प्रमुख वृत्तवाहिन्या आणि राष्ट्रीय चॅनल्सवर मी त्या ठिकाणी पक्षाची भूमिका मांडतोय आजही मांडतोय. त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांसकट कार्यकर्ते सगळ्या राज्यामध्ये मला ओळखतात. तुम्ही गडचिरोलीपासून ते चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही दगड टाकून जरी विचारले की उमेश पाटलांना ओळखता का, जर असं कोण नाही म्हणलं तर मी सार्वजनिक जीवनातून बाहेर पडतो. त्यांनी असंही म्हणलं होतं की जिल्हा परिषदेचं तिकीट आहे ते मी त्यांना दिलं आणि म्हणून माझं काम आम्ही अजित पवारांकडून तिकीट आणलं. मी अजिबात तसं मागं म्हणलेलं नाही. अजित पवार हे तिकीट वाटप जिल्हा परिषदेचं करत नाही. जिल्हा परिषदेचं असू द्या किंवा विधानसभेचं असू द्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांच्या सहीचा एबी फॉर्म दिला जातो. ज्या वेळेला पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष असतात ते प्रदेशाध्यक्ष हे तिकीट वाटप करतात. कुठल्याही राज्यातल्या नेत्याला व्यक्तिगत पातळीवर तिकीट वाटपाचा अधिकार नसतो. तो अधिकार जो आहे तो महाराष्ट्राचे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांचा असतो. त्यामुळे मला जे तिकीट दिलं गेलं ते जयंत पाटील साहेबांनीच दिलं. ज्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांची मतं विचारात घेतली जातात त्याच्याबद्दल वाद नाही आणि मला हे नाकारण्याचं कारणही नाही. मी मागे एकदा इन चॅनलच्या वर मी मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये अगदी स्पष्टपणे मी सांगितलं होतं त्यावेळेला की मी त्या मला ज्या वेळेला जिल्हा परिषद लढवायची होती त्यावेळेला मी राज्याच्या प्रमुख नेत्यांना मी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी त्यावेळेला होतो. त्यावेळेला मी नंदुरबार जिल्ह्याचा प्रभारी होतो. नंदुरबार जिल्हा या मेळ्याचा प्रभारी होतो. पक्षाचं राज्यस्तरावर मी काम करत होतो. त्यावेळेला मी माझ्या नेत्यांना ज्या वेळेला विचारलं की मला जिल्हा परिषद लढवायची आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की त्या ठिकाणचं आपलं काम जे आहे ते पक्षाचं राजन पाटील बघतात आणि त्यांना जाऊन तुम्ही भेटा तुम्ही आणि त्यांना तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे इच्छा व्यक्त करा. त्याच्यामध्ये वावगत आहे. ज्या त्या ठिकाणी जे ते नेते असतात त्यांना जाऊन त्यांना भेटणं यात गैर काय आणि त्यामुळे त्यांनी त्याचं माझ्याकडे आले म्हणजे तुम्ही पक्षाचे मालक नाही झाले. पक्षाच्या मालकांनी सांगितले की त्यांच्याकडे जावा म्हणून मी त्यांच्याकडे. त्यांनी असे आरोप केले की तुम्हाला जर ताकद अजमावायची असेल तर येते निवडणुकीत तुम्ही स्वतः उभारून तुमची ताकद अजमावू शकता की कुणाची किती ताकद आहे निवडणुकीनंतरच कळेल असं त्यांचं म्हणणं पत्रकार परिषदेत म्हणले. ते आता भीमा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुणाची किती ताकद आहे हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. ही एक लिटमस टेस्टच होती आणि या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं. मोहोळ तालुक्यातल्या 1-3 ते 4 गावं सोडली तर 100 वर सुद्धा मतं यांना मिळू शकलेली नाहीत. त्यामुळं या निवडणुकीतच कळलेलं आहे. आता पुढच्या निवडणुकीमध्ये याच्याहीपेक्षा जास्त मोठ्या फरकाने निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. राहिला प्रश्न माझ्या बाबतीतला, मी यापूर्वी 2 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की तुम्ही तुमचा भाग सोडा, मी माझं नरखेड गाव सोडतो, तुम्ही तुमचा अनगर सोडा आणि तालुक्यातल्या इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये येऊन निवडणूक लढवा आणि ते दुसरं कोणी नाही तुम्ही स्वतः लढवा म्हटलं. ते 2 पोरांचंही सोडून द्या, तुम्ही स्वतः लढवा, मी तिथं उभारतो. आणि मी असं सांगितलं होतं त्यावेळेला जर माझा पराभव झाला तर मी मोहोळ तालुक्याचं नाही जिल्ह्याचं राजकारण सोडून हे त्यावेळेला सांगितलं होतं. यांना 2 वर्ष लागली माझ्या दिलेल्या त्यावेळेच्या आव्हानाला उत्तर द्यायला. 2 वर्षानंतर आता त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ते काय चॅलेंज करणार. आणि अजून जे वाघ हा स्वतः जाऊन शिकार करतो, वाघ शिकारीला दुसऱ्याला कामाला ठेवत नाही. म्हणजे आता सुद्धा ते काय म्हणतात की आमच्यापैकी कोण लढणार नाही म्हणजे परत कोणातरी घर जाळायला आहे आपल्या दुसऱ्याच्या खांद्यावर कुंतुक ठेवायचं. आता भीमास मध्ये सुद्धा जर पराभव माहीत होता म्हणून स्वतःच कोण उभं केलं नाही घरातलं आणि फेसबुकवर जाहिराती करायचं की दोघं 2 वाघांनी मिळून सांगायला कामाला लावलं म्हणून. वाघ असला असतो वेळ बिळातच बसणारा, वाघ शिकायला पडला पाहिजे बाहेर, स्वतः लढला पाहिजे ना, बरोबर आहे का? त्यामुळे स्वतः लढायचं नाही, कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, त्याचं घर जाळायचं. तुम्ही माझं आव्हान आहे की ती दोघं सोडून द्या पोरं, तुम्ही स्वतः लढा माझ्याकडून, स्वतः लढा तुम्ही आणि मोहोळ तालुक्यातला कुठल्याही मतदारसंघामध्ये जिथं ओपन असेल ती उद्याची जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ना ती लढण्याच्या करता उभा राहा, स्वतः उभा राहा. कार्यकर्त्याला पुढे करून त्याची माती करू नका, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, तुम्ही स्वतः लढा.
त्याकडे कसं बघत? आरोप झाले पाहिजेत. आमच्या गावामध्ये पूर्ण लोकशाही आहे आणि लोकांना बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. जसा मला इतरांवर टीका करण्याचा अधिकार आहे तसा माझ्या गावातलाच काय तालुक्यातलाच नव्हे जिल्ह्यातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही नागरिकाला हा टीका करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये आमच्यावर टीका केल्यानंतर आम्हाला आमचे दोष समजत असतात. आमचं जर काही चुकत असेल तर ती दुरुस्ती करण्याची संधी असते. त्यामुळे मी केलेल्या टीकेचं स्वागत करतो आणि टीका जी काही होत असेल त्यात जर आमचं काही चुकत असेल तर त्यात दुरुस्ती करतो. माझ्या गावातली सगळीच लोक माझीच आहेत. कुणाचं काय मनामध्ये मतांतर असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. मला उलट अभिमान आहे की माझ्या गावामध्ये पूर्ण लोकशाही आहे. अशा पद्धतीनं माझ्या गावामध्ये लोक बोलू शकतात हेच मला उलट अपेक्षित आहे की मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी अशा पद्धतीनं पुढं होऊन बोललं पाहिजे. नेता असो किती लहान असो मोठा असो त्याच्या विरोधात स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. फक्त अनगरमध्ये असं स्वातंत्र्य आहे का याचा तपास तुम्ही घ्या. प्रश्न हा राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी विरुद्धचा नाहीये. प्रश्न हा जुलमी एकाधिकारशाही भुजोर असभ्य असंस्कृत अशा नेतृत्वाच्या विरुद्ध सभ्य सुसंस्कृत सर्वसामान्य कुटुंबातल्या नागरिकांचा लढाईचा प्रश्न आहे. त्यामुळं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं नाही. तो प्रश्न मोठ्या निवडणुकीत नाही विधानसभा लोकसभेच्या वेळेचा तो प्रश्न राहील पक्षाच्या पातळीवरच. भीमा निवडणुकीत त्यांनी जे वक्तव्य केलं होतं बेताल वक्तव्य केलं होतं महिलांबद्दल परंतु त्यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल तुम्ही त्याकडे कसं पाहता? मी सगळी पत्रकार परिषद पाहिली कुठेही त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं मला दिसलं नाही. मला अमुक बोलायचं होतं बोलता बोलता तमुक बोलून गेलो अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. अगदी सुस्पष्टपणे जर आपल्या मनामध्ये तशा पद्धतीचं चुकून वक्तव्य झाल्याची भावना असती तर त्याच दिवशी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन किंवा लाईव्ह टेलिकास्ट करून किंवा कोणाला तरी कॅमेऱ्यात शूटिंग करायला लावून त्याच वेळेला सुस्पष्ट माफी मागितली असती. त्यांनी कुठेही माफी मागितलेली नाही. पाटील आडनावाच्या लोकांचा सगळा अपमान झाला. पाटील आडनाव काही फक्त मराठा समाजात नाही, लिंगायत समाजामध्ये पाटील आडनाव आहे, दलित समाजामध्ये पाटील आडनाव आहे, अजून जैन मारवाडी समाजामध्ये सुद्धा आहे, वेगवेगळ्या समाजात आहे, मुस्लिम समाजात सुद्धा आहे. पाटील आडनाव सगळीकडे आहे आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं ते वक्तव्य केलं त्याच्या संदर्भामध्ये कुठेही त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांचं जे वक्तव्य आहे मी यापूर्वी सांगत होतो की हे घरात घ्यायच्या लायकीचे नाहीये. ते त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही घरात घ्यायच्या लायकीचे नाही आहोत आणि चुकून तुम्ही घरात घेतलं तर पुढचं आम्हाला विचारू नका. अशा पद्धतीचं ते वक्तव्य जे आहे ते लाजीरवाणच आहे. माझ्या पक्षाला सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये लाज वाटणारच आहे. मी राज्याचा राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे. मला जर उद्या एखाद्या पत्रकाराने विचारलं की तुमचं काय मत आहे तुमच्या पक्षाचा नेता अशा पद्धतीने बोलतो काय तोंडाने आम्ही सांगणार? उद्या माझ्या नेत्यांना विचारलं तर आमच्या नेत्यांना द्यायला उत्तर आहे का या संदर्भात कसं समर्थन करणार अशा पद्धतीच्या वक्तव्याचं? त्यामुळं ती जी प्रवृत्ती आहे ज्या प्रवृत्तीची प्रकृतीची लोक आहेत ती प्रवृत्ती जी आहे ती त्यावेळेला बाहेर आली. सार्वजनिक पातळीवर ती बाहेर आली. माझ्याबद्दलच्या तक्रारी ज्या आहेत ते फक्त मी जे वस्तुस्थिती आहे ती मांडतोय त्या संदर्भात आहे. माझं चुकत काय आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी तक्रारी करा. पक्षांतर्गत मतमतांतर मतभेद हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पक्षात प्रत्येक स्तरावर राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत असतात. त्यामुळं त्याच्यामध्ये माझा पक्ष त्याला बाबतीत अपवाद नाही, आपला तालुका त्या बाबतीत अपवाद नाही. सगळीकडे अशा पद्धतीचे मतभेद असतात. पक्ष नेतृत्वाच्या संदर्भामध्ये माझा पक्ष मोठा व्हावा, माझ्या पक्षाचे नेत्याची मान कुठं खाली जाऊ नये असं मला वाटतं. पक्षाच्या नेत्याची मान कुणामुळे खाली गेली याचा विचार पक्ष नेतृत्व करेल. कालच्या विधानसभेला तुम्ही आणि तुमच्या बरोबर काही त्यांनी निवडून आणलेले लोक बाहेर पडला ते तुमच्या बरोबर आहेत, त्यांनी कालच्या विधानसभेला मदत केली नाही असा त्यांचा आरोप होता कालच्या पत्रकार. माझा नरखेड विधानसभा मतदारसंघ नरखेड मतदारसंघ जिल्हा परिषदचा जो आहे त्या मतदारसंघातून साधारण 2500 मतदार मताचा लीड आहे. अशा पद्धतीचा एवढ्या मताचा लीड यापूर्वी होता का हे त्यांनी सांगावं. त्यांनी असंही सांगितलं की इथं मला मोहोळमध्ये कुणी ओळखत नव्हतं, त्यांनी माझी ओळख करून दिली त्यांच्या माहितीसाठी. ते म्हणजे मुंबईमध्ये मी यांना बघत होतो आपल्या भागातला एक कार्यकर्ता आहे म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. म्हणजे ते राष्ट्रवादीचे आमदार असून किंवा माजी आमदार असून त्यांच्या पक्षाचे इथले नेते असून त्यांना राष्ट्रवादीचा राज्याचा महाराष्ट्राचा अध्यक्ष त्यांना माहीत नव्हता.
त्यांच्या स्वतःच्या मुलाला जिल्हाध्यक्ष होण्याच्या करता हेलकाटे मारत होते माझ्याकडं सगळे शिष्टमंडळ घेऊन जे पत्रकार परिषदेला आजूबाजूला बसले होते ना काय ते सगळीकडे हेलपाटे मारत होते अजितदादाकडे जात होते जे त्यावेळेच्या नेत्यांकडे जात होते प्रदेश अध्यक्षांकडे जात होते यांच्या मुलाला जिल्हाध्यक्ष करण्याच्या करता म्हणून ते त्या ठिकाणी येत होते मग त्यांना महाराष्ट्राचा अध्यक्ष माहित नव्हता आणि मी 2012 पासून प्रवक्ता आहे महाराष्ट्राचा टीव्ही चॅनलवर पक्षाची भूमिका मांडतो एबीपी माझा असू द्या किंवा सर्व चॅनल असतील या चॅनलवर वेगवेगळे मयीन चॅनल आयबीएन लोकमत असो कुठल्याही चॅनलवर 2012 पासून उभा महाराष्ट्र मला पाहतोय पक्षाची भूमिका मांडताना आणि हे सांगतात मला मोहोळ तालुक्यातले लोक ओळखत नाहीत उदय त्याला हे पुन्हा म्हणजे ह्यांनाच फक्त ओळखतात तुम्हाला तालुका सोडलं तर बाहेर कोण ओळखतं हे पहिल्यांदा बघा ना मला मोहोळ तालुक्यात ओळखतात का नाही हा विचार मग नरखेडच्या मतदारसंघ लोक जे आहेत त्यांनी मला 7,500 मताधिक्याने निवडून दिलं न ओळखताच दिलं म्हणजे मतदार हे तर हे आज्ञेने असले पाहिजेत ना तर मतदार आज्ञेने मतदार तर सुज्ञ असतो आपल्याला माहित आहे 7,500 मताधिक्य मला हे लक्षात घ्या जर मला कोण ओळखत नव्हतं तर यांच्या सांगण्यावर ना मत पडली का एवढी ते स्वतःच म्हणतात की तालुक्यात मनोहर भाऊ गेले होते म्हणून पोकळी निर्माण झाली होती म्हणजे मान्य आहे ना की आपल्याला ती पोकळी भरून काढण्याकरता एक मजबूत माणूस पाहिजे म्हणून शेवटी लोकांनी मतदार पेटीतून व्यक्त केलं ना मग तुमच्यावर एवढाच मतदारांचा विश्वास होता तर मग भीमामध्ये का नाही मतं दिली लोकांनी भीमाच्या निवडणुकीमध्ये एवढं का साप्त मागतलंय भीमामध्ये आम्हाला अंदाज आला होता मी पडणार आहोत कार्यकर्त्यांच्या आणि जर निवडणूक लढवली नसती तर लोक म्हणाले असते की तुम्ही खोकी घेऊन बसलात गप्प खोकी घेऊन बसलात हा एक लक्षात घ्या पराभव हा जो आहे तो अतिशय विनम्रतेने स्वीकारायचा असतो आणि पराभव झाल्यानंतर जबाबदार नेता हा ज्या लोकांनी मतं दिली त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्या कारणामुळे पराभव झाला त्याचा आम्ही आत्मचिंतन करू अशा पद्धतीने वक्तव्य करतो त्यांची वक्तव्य काय आहेत पराभव झाल्यानंतर खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून पराभव पत्करलेला बरा म्हणजे याचा अर्थ असा झाला की आम्ही खोटं बोलत होतो आणि त्यामुळे मतदारांनी खोटं बोलणाऱ्याला मतं दिली आणि हे खरं बोलत होते आणि म्हणून यांना लोकांनी मतं दिली नाही अशा पद्धतीचं यांचं पराभवानंतरच्या प्रतिक्रिया आहे त्यामुळं तालुक्यातल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की यांचं पराभव झाल्यानंतर सुद्धा जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता नाही जर काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करण्याची भूमिका मांडा जर काही दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करण्याची भूमिका मांडा अहो एवढा पराभव झाल्यानंतर सुद्धा आतापर्यंत तुम्ही उसाचा अंतिम दर जाहीर केला नाही लोकनेते कारखाना जो आहे तो कारखाना कर्जमुक्त आहे आणि त्या ठिकाणी सर्व प्रकारचे उपपदार्थ तयार होतात तिथं पूर्ण क्षमतेनं दिसलेली आहे पूर्ण क्षमतेचं गाळप आहे त्या ठिकाणी बॉटलिंग प्लांट आहे कोजन आहे या सगळ्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे आणि शिवाय कर्जमुक्त आहे म्हणजे कुठलाही इतर कारखान्यांना किमान 50 कोटी 100 कोटी वर्षाला बँकेचे हप्ते द्यावे लागतात यांना हप्ता द्यायची गरज नाहीये मग ते पैसे जे आहेत जर हा कारखाना खाजगी नाही आहे पब्लिक लिमिटेड आहे तर ते जे वाचणारे पैसे आहेत त्यातून पब्लिकला म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा फायदा का दिला जात नाही जर कॅल्क्युलेशन केले तर किमान 3,500 रुपये भाव हा लोकनेते देऊ शकतो किमान जास्तीत जास्त 4,000 रुपयाचा भाव लोकनेते देऊ शकतो हे त्यांचं त्या ठिकाणचं बॅलन्स शीट सांगतं मग तुम्ही तरी सुद्धा 2,100-2,200 रुपयाच्या मध्येच अडकून बसलेला आहात इतका मोठा जो परत 2,000 रुपयाचा 1,500 रुपयाचा जो फरक आहे हे पैसे कुणाच्या खिशात जाणार जर हे पब्लिक लिमिटेड आहे ते पब्लिकला का मिळत नाही त्याचा डिव्हिडंड आजपर्यंत किती दिला गेला पब्लिक लिमिटेड आहे तर त्या पब्लिक लिमिटेड च्या माध्यमातून म्हणजे रिलायन्स पब्लिक लिमिटेड आहे अदानी पॉवर पब्लिक लिमिटेड ह्या मोठ्या कंपन्या ज्या पब्लिक लिमिटेड असतात त्या शेअर्स होल्डरला त्याचा दरवर्षी डिव्हिडंड देतात त्याची शेअरची किंमत ही वाढत जाते तसं काय होतंय का तुमच्या बाबतीमध्ये लोकांना फसवण्याचे उद्योग बंद केले पाहिजेत खोटं कोण बोलतंय हे मोहोळ तालुक्यातल्या जनतेने पुरतं ओळखलेलं आहे म्हणूनच भीमा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा दारुण पराभव झालेला आहे या निवडणुकीच्या निमित्तानं जर पराभव होणार आहे माहीत होतं जी काही 4,000 मतं मिळाली त्या 4,000 सभासदांचा ऊस आता त्यांना घालावं लागेल त्यांच्याच कारखान्यांना
म्हणजे लाख दोन लाख टन ऊसाचं गाळपाची व्यवस्था कमी भावामध्ये काटा मारून बळजबरी का होईना त्या मिळाला ना तो ऊस हे हाही उद्देश असू शकतो. त्यामुळं यांनी निवडणूक ही त्यांना त्यांच्या आविर्भावामध्ये अहंकारामध्ये त्यांनी ती लढवली. मतदाराचा कौल लक्षात घेतला नाही. त्यांचा कारखान्यावरचा जो वजन काटा आहे त्याच्या बाबतीमध्ये तालुक्यातल्या जनतेला संशय आहे. त्यामुळे माझं तर मोहोळ तालुक्यातल्या लोकनेतेला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये अगोदर खासगी काट्यावर वजन करा आणि मगच तिथं त्या ठिकाणी कारखान्यावर त्या तुमचं ट्रॅक्टर वाहन जे काय असेल ज्याच्यात ऊस असेल ते घेऊन जा आणि ते टॅली करा. बाहेर वजन केलेला काटा आणि तिथला काटा जर समान असेल तरच तिथं ऊस घाला. अन्यथा रिचर वजन मापी विभागाकडे तक्रार करा. तुम्हाला काही त्रास झाला तर माझ्याशी संपर्क करा. आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी त्या सभासदाच्या पाठीशी आम्ही राहू. परंतु प्रत्येक गाडी मागे 3 ते 5 टन काटा मारला जातो अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. आम्ही लोकांच्यात असतो आणि लोक सांगतात केवळ कसा दुसरीकडे घालू, उद्या त्याला आपली अडवणूक होईल, उद्या आपले मोटर बंद पाडतील, आपली पाईपलाईन तोडली जाईल, शेजारी शेतकऱ्यांना त्रास दिला जाईल, कुठेतरी बँकेत रोखा अडवला जाईल. अशा भीतीपोटी कुणीही बळी पडू नका. कुठल्याही बँकेचा रोखा अडवला तर आमच्याशी संपर्क करा. 100 बँका पडलेल्या आहेत, तिथून कर्ज द्यायची व्यवस्था होऊ शकते. कुणी मोटर तोडली, पाईपलाईन तोडली अशा पद्धतीचा त्रास देत असेल तर तेही कळवा. त्याच्यामध्ये आपण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी यंत्रणेकडनं निश्चित करू. अशा पद्धतीची यापूर्वीच्या काळात असलेली जुलूमशाही, दडपशाही ही या पुढच्या काळामध्ये कुणीही सहन करू नये आणि कुणाला तशी वेळ आली असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करा. वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे, त्याकडे कसं बघताय? त्यांनी अजून एक सांगितलं की 900 मतदार कोल्हापूरहून आले, 4000 मतदार जे आहेत ते आमचे मतदार, 4000 मतदार जे आहेत ते त्यातून वगळले. अरे मग वगळायचे होते तर तुमचे 2 पोरांचे वगळले असते ना. हे असं सांगतात याच्यामध्ये की मी त्या कारखान्याचा चेअरमन होतो आणि मला सुद्धा त्यातनं माझं सुद्धा सभासदत्व रद्द केलं. बरोबर असं सांगतात का नाही? त्यावेळेला हे का नाही सांगत की माझे 2 पोरांचे सभासदत्व तिथं आहे? जर करायचंच असतं तर त्यांचंही केलं असतं ना. तुमचंच कसं रद्द झालं? तुमचा कारखाना आहे, तुम्ही ऊस घातला नसेल म्हणून रद्द झालं. आणि इतर लोकांचं सांगता, मग आताच्या निवडणुकीला जी लोक उभी होती, उभं राहणार होती, बरोबर आहे, जे दिलीप गाडगे असतील किंवा अजून काही मंडळी आहेत, त्यांचंही आपला रद्द करता आलं असतं ना. मग त्यांचं का रद्द नाही झालं? त्यांचं का रद्द केलं नाही? त्यामुळं पराभव सुद्धा उमद्या मनाने स्वीकारायचा नाही. पराभव झालाय ना निवडणुकीमध्ये, जय पराजय होत असतो. पवार साहेबांचा पक्षाचा पराभव झाला, उमद्या मनाने स्वीकारलं पाहिजे, त्यांनी स्वीकारतात ते. भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला, एका काळी प्रमोद महाजन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याची जबाबदारी स्वीकारत पराभव मान्य केला. तसं पराभव हा मान्य करायला शिका. सर्वसामान्य जनता मतदार हे सार्वभौम आहे आणि तो सर्व शक्तिशाली आहे. तुम्ही शक्तिशाली नाही आहात, मतदार शक्तिशाली आहे, सर्वसामान्य माणूस शक्तिशाली आहे आणि तो शक्तिशालीच राहिला पाहिजे आणि त्याची तशी अपेक्षा आहे. आणि ही लढाई जी आहे ना, तो मतदार सर्वसामान्य माणूस हा सामान्य माणूसच शक्तिशाली राहिला पाहिजे आणि त्याची शक्ती वाढावी याच्याकरताची ही लढाई आहे. इथं कोण सर्वे सर्वा नाही आहे, कोण ताम्रपट घेऊन आलेला नाही आहे. उमेश पाटील चुकत असेल ना तर उमेश पाटलाला लोकांनी खाली डोक्यावर खाली उतरवलंच पाहिजे. जर चुकीचं बघत असेल तर लोकांच्या प्रति कटिबद्धता असली पाहिजे. सार्वजनिक जीवनात वावरताना, सार्वजनिक जीवनामध्ये नेतृत्व करताना, तर सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या हिताचा आणि भल्याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. यांनी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा फक्त विचार केला. जर लोकांचा विचार करत असताना तो कारखाना एका मिनिटात लोकांना परत देऊन टाकला असता. तो जनतेचा कारखाना आहे, तो सामान्य शेतकऱ्यांचा कारखाना आहे. का नाही आजपर्यंत तुम्हाला एवढी लोकांची कळकळ आहे ना, एवढी शेतकऱ्यांची कळकळ वाटते, तर तुम्ही तो कारखाना शेतकऱ्यांना परत करून टाका ना, दुसरा उभा करा. आज तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, नवीन प्रायव्हेट कारखाना काढा, कुठेही काढा, देशात काढा, ह्याच्यापेक्षा मोठा काढा. हा लोकांचा आहे ना, तो लोकांना देऊन टाका. ते देणार नाही. लोकांचा हडप केलेला कारखाना जो आहे तोंड घेऊन लोकांच्या पुढे जातात पुन्हा. अजून कशाही पद्धतीने लोकांना गृहित धरता. आमच्या पोरांना 17 वर्षे आधी पोरं झालेत म्हणून सांगता, दुर्दैवाची गोष्ट आहे. आमच्यावर 302 कलम भोगलेली आमची पोरं आहे. धमकी देताय काय तुम्ही लोकांना? म्हणजे आम्ही 302 केलेला आहे, कबूल केलेला आहे. माझी विनंती आहे, मी विकी देशमुखांना त्यासाठी निमंत्रित केलं इथं की ती केस पुन्हा ओपन झाली पाहिजे. हायकोर्टामध्ये त्याचं अपील अजूनही मला वाटतं पेंडिंग आहे. 17 वर्ष झालं, अजून हायकोर्टामध्ये ती केस पुन्हा उभा राहत नाही. आम्ही पत्र लिहिणार सगळे मोहोळ तालुक्यातले लोक आणि महाराष्ट्राच्या हायकोर्टच्या जे चीफ जस्टिस आहेत
त्यांना मागणी करणार की 17 वर्ष केस बोर्डावरच कशी येत नाही, कोण मॅनेज झालं यामध्ये, कोण मॅनेज होत आहे, सरकारी वकील मॅनेज आहे का पोलीस यंत्रणा मॅनेज आहे, कोण मॅनेज आहे? आमच्या गावातली एक मला वाटतं 7 ते 8 वर्षात तर आमची ती पापाधरांची केस बोर्डावर आली, हायकोर्टामध्ये निकाल सुद्धा कन्फर्म झाला. आणि ह्या 17 वर्ष केस ह्या हायकोर्टामध्ये बोर्डावर येत नाही आणि केसच्या संबंधित लोक मॅनेज करण्याचा प्रयत्न करता तुम्ही लोक, म्हणजे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. मूळ तालुक्यातलं एक नेतृत्व जे आहे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, मर्डर केल्याचा अभिमान बाळगता, खून केल्याचा अभिमान बाळगता आणि ते ऊर बुडवून तुम्ही सगळ्या लोकांमध्ये सांगता की आमच्या पोरांनी 17 वर्ष मर्डर केलेत म्हणून आणि त्याचा अभिमान आहे म्हणून सांगता. असे नेते मोकांनी घ्यायचे मूळ तालुक्याने, म्हणजे तुम्ही अजून उद्या मर्डर करायला मोकाट सुटण्यासाठी, हे मूळ तालुक्याचं कल्चर आहे. ही भीती दाखवून लोकांच्यावर आतापर्यंत राज्य केलं, अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करून लोकांच्या पोरी नासवून तुम्ही लोक हे केलं, ह्याचा विरोध करायचा नाही, ह्याच्यावर बोलायचं नाही, हे सहन करायचं एका पक्षाचा म्हणून. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी असे असे संस्कार केले. तुम्ही निघडलेले आहात, तुम्ही नालायक आहात, तुम्ही मुजोर आहात, तुम्ही मस्तीखोर आहात, मग तुमचा माज या तालुक्याने सहन करायचा, एका पिढीने सहन केला पुढच्या पिढीने सहन करायचा, त्याच्या पुढच्या पिढीने पण सहन करायचा, तुमचा सहन केला, तुमच्या पोरांचा सहन केला, आता पुढच्या पोरांचा सहन करायचा कशासाठी? कुणाचा प्रपंच चाललाय यांच्या जीवावर, कुणाचं घर तुमच्या जीवावर चाललेलं आहे, उलट लोकांचे घर उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही केलं. त्यामुळे हे उद्विग्न करणारं आहे सगळं. ही मोहोळ तालुक्यातली जनता जी आहे ना हे सहन करते म्हणून यांनी सगळ्यांना ग्रहित धरलेलं आहे. आता करणार नाही, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या गोष्टी करता आणि सामान्य कार्यकर्त्याकडून पाडण्याची गोष्टी करता, अरे या तुम्ही स्वतः या निवडणुकीमध्ये समोर, लोकांना काय पुढे करता, लोकांच्या कांद्यावर बंदुकी ठेवायचं बंद करा. आता भीमामध्ये सुद्धा विनाकारण लोकांची घर झाली, उभं करायचं होतं ना दोन्ही पोरांना, वाघ होते तर का नाही उभं केलं, कारण पडणारा माहित होत, मग पडणारा माहित होतं तर लोकांची घरं जाळण्याच्या करता हा उद्योग कशाला केला? बिनविरोध मागितली होती ना, बिनविरोध झाली असती तर लोकांची घरं जळली नसती. त्यामुळे जिल्हा परिषदच्या पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही या लोकशाही मार्गाने लढाई करू, पक्ष पार्टी बाजूला ठेवू, सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून कुणी कुठल्या पक्षाचा हे सध्या सर्वसामान्य मतदार विचार करत नाहीये, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, कोण विजनरी आहे आणि कोण संकुचित आहे, कोण लोकशाही मानणार आहे कोण दडपशाही मानणार आहे, याचा फैसला जे आहे तो त्या निवडणुकीमध्ये होणार आहे. त्यामुळं मी त्याचं स्वागत करतो, माझं आव्हान हे आधीपासूनच होतं, त्यामुळं तुम्ही आता जे दिलेलं ते तसले चॅलेंज वगैरे ते सोडून द्या, तुम्ही तुम्ही स्वतः उभा राहत असाल तर ते चॅलेंज आहे, कार्यकर्त्याला उभा करणं हे चॅलेंज नव्हे, ते कार्यकर्त्याला मातीत घालण्याच्या करताच ते वक्तव्य आहे. त्यामुळे स्वतः तुम्ही उभा राहा, कुठल्याही मतदारसंघात उभा राहा, बाहेर या, दमनशाही दडपशाही करून स्वतःच्या भागातल्या लोकांच्या ना असं मगरमिटी धरून खरखचून बांधून ठेवलेलं आहे, त्याच्या जीवावर तालुक्यावर राज्य करण्याची जी भूमिका आहे ती आता चालणार नाही. तुम्ही जसं एक गट्टा दमनशाही दडपशाही करून जसं एक गट्टा मतदान ठेवलेला आहे ना, तसा तालुका आता सगळी ती दडपशाही उखडून टाकण्याच्या करता एक गट्टा तालुका सगळा अख्खा होणार, तालुका एक गट्टा. तुम्ही दोघं पण एकाच पक्षाचे नेते आहात आणि ईव्ही फॉर्म म्हणजे पक्षाची व्यवस्था असते, कुठल्या पण राजकीय पक्षाची व्यवस्था असते की ईव्ही फॉर्म कुणाला तर द्यायची, वरिष्ठ सर्व निर्णय झाला, समजा त्या समोरच्या पार्टीला जर ईव्ही फॉर्म मिळाली किंवा त्यांनी उमेदवार राष्ट्रवादीचे म्हणून उभा केली तर तुम्ही समविचारी आघाडी म्हणून पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात राहणार आहे? सगळे माझ्या पक्ष नेतृत्वाला या अगोदरच तशी कल्पना दिलेली आहे, मी त्यांना सांगितलेलं आहे की स्थानिक स्तरावरची निवडणूक जी आहे ती आम्ही सर्वजण मिळून एक विचाराने या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढवणार आहोत, या संदर्भातली कल्पना मी पूर्णपणे पक्ष नेतृत्वाला दिलेली आहे आणि अशा पद्धतीच्या आघाड्या निवडणुका या राज्यभरामध्ये आमच्याही पक्षाच्या बाबतीत अनेक ठिकाणी झाल्यात. सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी अपक्ष म्हणून किंवा चिन्ह कुणी घेत नाही लढवतात, तशा पद्धतीचं होऊ शकतं, कदाचित समोर आणि इकडे दोन्हीकडनं अपक्ष अपक्षच येऊ शकतात, असंही होऊ शकतं, त्यांची एक आघाडी आमची एक आघाडी असंही होऊ शकतं.
स्थानिक निवडणूक आहे, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, स्थानिक निवडणूक आहे, त्यामध्ये त्यावेळेचा निर्णय हे स्थानिक स्तरावरच होतील आणि स्थानिक स्तरावर तसे निर्णय घ्यायला पक्षामध्ये मुभा असते, त्याच्यामध्ये परिस्थिती बघून तसा निर्णय घेतला जातो. पक्षाचा प्रयत्न असतो की चिन्हावर निवडणुका व्हाव्यात, कारण पक्षाच्या चिन्हावर आले म्हणजे पक्षाचं त्या ठिकाणी वर एकत्रित आकडा सांगायला बरं पडतं, पण कधी कधी तसं होत नाही. मी स्वतः कितीतरी निरीक्षक पाहिलं, त्यामुळे अशा परिस्थितीला आम्ही सामोरं गेलो. निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक महाडिक हे परवापर्यंत पार्षदाची माघारी पाठवली आहे असं ते म्हणत होते. मग आमदार यशवंत माने हे सुद्धा इंद्रपूरचे आहे, तर त्या बाबतीला आपल्याला काम आहे, ते पण पार्षद. आता पुढच्या निवडणुकीमध्ये आपण ती चूक दुरुस्त करू आणि स्थानिक उमेदवार कसा आपल्याला जास्तीत जास्त निवडून आणता येईल ते बघू. त्यांना सोयीनुसार ते बोलत राहतात, ते कधीही स्वतःवर जबाबदारी घेत नाहीत आणि मोहोळ तालुक्यातला कुठल्यालाही संधी असुरक्षिततेच्या भावनेचा तो परिणाम आहे. तालुक्यातल्या कुठल्या जर एखाद्या कार्यकर्त्याला संधी दिली तर तो मोठा होईल आणि कदाचित तो शिरजूर होईल, तो आपल्या ऐकण्यात राहणार नाही. शेवटी बाहेरचा माणूस असला की तो एक नाईला जाणं त्याला आणखी त्यांच्या राहावंच लागतं, म्हणून करता ते बाहेरचा माणूस शोधत असतात. आणि मागाशी जसं मी ते पक्षाचे माझे आमदार असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही, शेवटी आज लोकप्रतिनिधित्व त्यांच्याकडे मूळ तालुक्यातल्या जनतेनं मतदान करून दिलेलं आहे आणि एकदा मतदान झाल्यानंतर त्या मतदारांच्या मताचा आदर करायचा असतो, त्यामुळे त्याच्यावर आपण जास्त भाष्य करू नये. फक्त एवढंच मी सांगेन की प्रत्येक वेळेला दुसऱ्याला दोष देण्याच्या करता म्हणून आपली भूमिका असता कामा नये, जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. जर ढोबळे सरांच्या बाबतीमध्ये म्हणायचं की ढोबळे सरांनी नीट काम केलं नाही म्हणून आम्ही उमेदवार बदललो, रमेश कदम ते असा निघला म्हणून आम्ही उमेदवार, त्याच्यानंतर मग यशवंत माने, अशा पद्धतीनं जबाबदारी दुसऱ्याला टाकलायची. मतं मागताना माझ्या जीवावर मिळाली म्हणायचं, मी आमदार निवडून आलाय आणलाय म्हणून कसं सांगायचं. अशा पद्धतीनं जे पवार साहेबांची पुण्याची सुद्धा स्वतःच्या बँकेत जमा करायची लुटारू प्रवृत्ती जी आहे ती आता इथून पुढच्या काळात राहणार. राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठांची चूक असं वाटतं? पक्षाच्या वरिष्ठांची चूक कधीच आपण असं म्हणत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्याकडे विकेंद्रीकरण असतं, स्थानिक पातळीच्या नेत्यांना अधिकार दिलेले असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्राधान्यानं स्थानिक पातळीच्या नेत्यांचा मताचा आदर राखून ते जसं म्हणतात त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतात, कारण शेवटी त्यांना ती निवडणुकीमध्ये यंत्रणा चालवायची असते, निवडणुकीचा उमेदवार निवडून आणायचा असतो, त्यामुळे पक्ष नेतृत्व जे आहे ते स्थानिक, त्यांनी स्वतः पण मान्य केलं ना की पवार साहेबांनी मी सांगतोच उमेदवार दिला, आणि इतर ठिकाणी म्हणायचं जो पक्षानं दिला पक्षाचे नेते आले काय म्हणायचं, तुम्ही जो उमेदवार दिला तो आम्ही निवडून आणतो. आणि काल काय सांगितलं की पक्षाच्या नेत्यांना मी जो उमेदवार दिला ते कधी त्याचा हस्तक्षेप पक्षाने केला नाही, काय आहे का त्याच्यात धरबंद कुठल्या काय बोलणं म्हणजे कॉन्ट्रडिक्शन आहेच. त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये हे पण सांगितलं की आपले वडील कैलासवासी सुरेश भाऊ पाटील हे कैलासवासी बाबरवानाचे कार्यकर्ते होते आणि शाहजीराव पाटलांच्या विरोधात त्यांनी काम करत होत, त्याच्यामुळे त्यांचे आमचे पूर्वपार घराण्याचे संबंध आहेत. मग त्या ह्याच्यामध्ये एवढे संबंध असताना त्यांचेच काम करत असताना तुम्ही विरोध करताय आणि तुम्हाला त्यांनी एवढा टोकात जाऊन विरोध करते ओळखत नाही म्हणते, त्याच्या याच्याकडे कसं बघतो. आता बघा की माझे वडील जर त्यांच्या वडिलांचे कार्यकर्ते होते तर मग त्यांच्या पुढच्या पिढीला आमच्या कुटुंबाबद्दल माहिती असू नये ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. मग यांना त्यांच्यासाठी दोन दोन तीन तीन पिढ्या आम्ही यांचे निष्ठावंत म्हणून घेणाऱ्यांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे की पुढच्या पिढीतल्या महाराष्ट्र लेवलला काम करणाऱ्या रोज चॅनलवर टीव्हीवर दिसणाऱ्या सुद्धा कार्यकर्त्याला हे ओळखत नाही म्हणतात, किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्या काळामध्ये त्या त्या वेळेला आता मानाजी बापू माने हे शाहजीराव पाटलांचे कार्यकर्ते, मग तुम्ही ते आले ना नंतर तुमच्याकडे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार जो तो आपापल्या स्तरावरची भूमिका घेत असतो त्या त्या वेळेला त्या त्या घेतल्या असतील. आज माझी जी भूमिका आहे ती आज आजच्या काळाला सुसंगत आहे, आज जे दिसतंय ते आहे. आणि कैलासवासी शाहजीराव पाटलांचं मी एकदम लहान असेल त्यावेळेला मला कळणार नाही की शाहजीराव पाटलांचं काय योगदान आहे, परंतु जसं मी राजकीय जीवनात सार्वजनिक जीवनात आलो त्यावेळेला मला समजतंय ना की कैलासवासी शाहजीराव पाटलांच्या या मोहोळ तालुक्याच्या करता या जिल्ह्याच्या करता काय योगदान आहे. तुम्ही तर फक्त हे तालुक्यापुरतेच होते, ते राज्यमंत्री झाले होते, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि सुसंस्कृत असं नेतृत्व होतं. कदाचित त्या त्या वेळेला स्थानिक पातळीवर आमच्या कुटुंबामधून काही गोष्टी झाल्या असतील, काही त्या त्या वेळेचं राजकारण झालं असेल, पण याचा अर्थ कैलासवासी शाहजीराव पाटील यांचं कर्तृत्व ते आम्ही अमान्य केलंय याच्यातला भाग नाही ना, आम्हाला ते मान्यच आहे आणि आम्हाला अभिमान आहे की ते आमच्या नरखेडचे आहेत आणि एवढे मोठे नेते आहेत आपल्या जिल्ह्याला म्हणून तालुक्याला त्यांचा अभिमान आहे. आणि हे इतके कद्रु मनोवृत्तीचे आहेत की कैलासवासी शाहजीराव पाटलांचं एकमेव सभागृह मोहोळ तालुक्या मोहोळ शहरात आहे, ते इतकं दुरावस्थेमध्ये ठेवलंय की फक्त त्याला शाहजीराव पाटलांचं नाव आहे.
हे नजरेत जात भरणार आहे. एक सभागृह नाही मुंबईमध्ये, एक नाट्यगृह नाही, एक मैदान नाही, कुठेही गार्डन नाही. याच्या संदर्भामध्ये कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये एक भाष्य नाही. लाईटिकट केले शेतकऱ्याचा त्याच्यावर एक वक्तव्य नाही. लोक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्याच्यावर काही भाष्य नाही. आम्ही शेतकऱ्यांचे नेते, आम्ही बांधावरचे नेते, मग बांधावर बसून करता काय? त्याच्याबद्दल एक शब्द नाही. ठाकरे शिकंदराजीच्या सभेत जे वक्तव्य जे झालं त्यांच्याकडून त्यांनी केलं जे वक्तव्य, त्या बाबतीत तुम्ही पक्षासाठी नेत्याच्यावर काय कारवाई होईल का? त्या पक्ष कसा आहे की आता त्या बाबतीत मी बोलणं योग्य नाही. पक्षाच्याच प्रवक्ता म्हणून मी त्याच दिवशी त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. मी अगदी स्पष्टपणे त्या दिवशीच त्यांना पक्षाचा प्रवक्ता म्हणूनच उत्तर दिले. आमचंही अण्णाव पाटील आहे. आता आम्हाला आमचं अण्णाव पाटील आहे सांगण्याची लाज वाटेल. आम्हाला हा व्यक्ती मूळ तालुक्याचा आहे म्हणून आम्हालाच नव्हे तुम्हाला सगळ्याला सुद्धा सांगायची लाज वाटेल. उद्या तुमचे पाहुणे जर कोण सातारा, कोल्हापूर, नागपूर तिकडे असतील तर त्यांनी जर फोन करून विचारलं की तुमच्याकडे असलं काही नेता वगैरे आहे का, तर तुम्ही काय म्हणणार? नाही नाही नाही, आमच्याकडे जुना ज्योतिकडचा आहे. स्वतःची आवडून स्वतः काढून कोण घेईल? कुठल्या पाहुण्या वेळेमध्ये सांगणार तुम्ही आशांच्या घरामध्ये पाहुण पण करावं का? आता गावात सुद्धा करावं का याचा प्रश्न निर्माण होईल. कारण यांनी खुलेआमपणे सगळं प्रचंड अनैतिकतेचं समर्थन तर केलंच केलं आणि आमचंच कुटुंब इतकं अनैतिक पातळीवर घसरलेलं आहे हे मान्य केलं. पक्षासाठी त्यांच्यावर कारवाई करेल का? तो पक्षाचा स्तरावरचा प्रश्न आहे. तुम्ही ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारू शकता. तुम्ही पण जिल्हा परिषद सदस्य होता, तुम्ही मुळासाठी तेव्हा तुमच्या भागाच्या विकासासाठी काय केलं? माझ्या मूळ तालुक्या माझ्या भागाच्या विकासाच्या करता जर काही बघायचं असेल तर माझ्या तुम्ही गावामध्ये या, माझ्या भागामध्ये या. माझ्या भागामध्ये मी त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होण्याच्या अगोदर 700 फुटापर्यंत खोल गेल्यानंतर सुद्धा पाणी लागत नव्हतं. आता 50 फुटावर माझ्या इथं पाणी लागतं. एवढी जलसंधारणाची कामं झाली. एकट्या मसले चौधरीमध्ये 4 कोटी रुपयेपेक्षा जास्त जलसंधारणाची कामं झाली. माझ्या गावामध्ये जिथं 2 आणि 3 घरकुलं कधी मिळत नव्हती तिथे एकाच वेळेला 50-50 घरकुलं मिळाली. माझी दलित वस्ती जी आहे त्या ठिकाणी एक म्हणजे एक सुई एवढी सुद्धा जागा त्या ठिकाणी पेवर ब्लॉक किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता नाही असणार. तिथं 4-4 हायमास्क बसवलेले आहेत. त्या ठिकाणी आरो प्लांट आहे. एकाच गावात 4 आरो प्लांट आहेत. माझी ग्रामपंचायत जाऊन बघा तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला कशी आहेत अशी ग्रामपंचायत तुम्हाला इमारत तुम्हाला दिसणार नाही. माझ्या इथं रेस्ट हाऊस बघायला या तुम्ही. सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जिथं बसतात त्याच्याही पेक्षा सुंदर रेस्ट हाऊस माझ्याकडे आहे. आमची शाळा बघायला मुलांचं शौचालय असं आहे की तिथं 5-स्टार हॉटेलमधलं शौचालय जसं असतं अशा पद्धतीचं स्वच्छतागृह आमच्याकडे आहे. या पद्धतीचा कुठलाही रस्ता राहिलेला नाही. जवळपास 90% रस्ते आम्ही पूर्ण केले. शेवटी 5 वर्षांमध्ये काम करायला मर्यादा आहेत. माझ्या भागामध्ये जेवढा निधी 5 वर्षाच्या काळामध्ये मी जेवढा आणलेला आहे तेवढा जिल्हा परिषदेचे 2 अध्यक्ष त्या काळात झाले त्यांच्या स्वतःच्या गावात जेवढा आला नसेल त्याच्याही पेक्षा जास्तीचा निधी कुठल्याही पदावर नसताना मी आणू शकलेलो आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. सगळ्या सभेमध्ये 600 कोटीचा निधी आणला, रस्त्यासाठी जवळजवळ 200 कोटीचा, 250 कोटीचा निधी आणला, 25-15 मधून आणला, मुख्यमंत्री ग्राम सडक मधून आणला, मग रस्त्याची चालण झाली, याच्याबद्दल तुमचं मत काय? एक लक्षात घ्या की या ठिकाणच्या मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं सातत्यानं पवार साहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून या विचाराचा आमदार निवडून देण्याचं काम केलं. याच्याकरता म्हणून इथं कुठलाही लोकप्रतिनिधी असतात, यशवंत मानेच काय, रमेश कदम असते काय, डोबळे सर असते, कुणीही या ठिकाणी पक्षाचा आमदार असल्यानंतर इथल्या मोहोळ तालुक्याला निधी देण्याच्या बाबतीत आमचं सरकार असताना कधीही कमतरता केली नाही. अजितदादांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी दिला कारण इथल्या सर्व लोकांची कामं तो निधी दिला आहे ही वस्तुस्थिती आहे. कामं आहेत ही वस्तुस्थिती आहे. नवीन सरकार आल्यानंतर सगळ्याच कामांना राज्यातल्या स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे कामं रखडलेली आहेत. परंतु कामं अजून तर त्याचा प्रशासकीय मान्यतेचा पत्ता नसताना ते नारळ पडणं, काम झाल्यानंतर उद्घाटनाला जावं असं माझं मत आहे. इथून पुढच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की पत्रकारांनी सुद्धा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला काम व्हायच्या आधी कुठे जाऊ नये, त्याला प्रसिद्धी देऊ नये. जे काम झालंय ना त्याचं उद्घाटन झालं होत असेल तर त्याचा फोटो सकट त्या ठिकाणी त्या कामाला मोठी प्रसिद्धी द्यावी. झालेल्या कामाला प्रसिद्धी घ्यायला हरकत नाही. न झालेल्या कामाची प्रसिद्धी घेत असाल तर ते चुकीचं आहे आणि त्याबद्दल मी तुमच्या मताशी सहमत. आणि झालेल्या कामात सुद्धा प्रचंड गोंधळ झालेला आहे. झालेली कामं सुद्धा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. आता मोहोळ नगरपालिकेत एवढा मोठा निधी आला, आपल्या राष्ट्रवादीचे राज्यसभेच्या खासदारकडून सुद्धा आपल्या मोहोळ नगरपालिकेचा सहरी निधी आला, त्या अजून कामं झालेली कुठल्याच रस्त्याची कामं नीट झाली नाही. नगरपालिकेची नाही ना ग्रामीण भागाची नाही. तर त्याच्या संदर्भात आपण चौकशीची काय मागणी करणार आहे?
जर काम निकृष दर्जाची बोगस झाली असतील त्याची चौकशी करायला हरकत नाही. कामाच्या बाबतीमध्ये त्याच गुणवत्ता चांगली राखली गेली पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. अजून खरं अर्थ बघितलं ना की जी काही कामं झालीत एवढा मोठा निधी वगैरे मला अजिबात त्यात निधी मोठा वगैरे वाटत नाहीये. मोहोळ शहराची व्याप्ती मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा 10 वर्षाचा हा 3000 कोटीचा आराखडा बनवला गेला पाहिजे. दरवर्षी 500,000 कोटी रुपये आले पाहिजेत तर हे मोहोळ शहर जे आहे ते आपल्या शहराला साजेल असं शहर होईल, नाहीतर हे बकालपण होईल या मोहोळ मध्ये. एक ना धड 12 वर्षांचे होते. त्यामुळे अजून तर नवीन आहे, सुरुवात व्हायची आहे. अजून नगरपालिकेचा स्टाफ नाही, यंत्रणेत नाही, ते इंजिनियर वगैरे सगळे लोक जे आहेत ते कंत्राटी पद्धतीचे आहेत. नीट त्या ठिकाणी अजून प्रशासनाची व्यवस्था नीट नाही. पहिल्यांदा तर ते नगरपालिकेचा जो मुख्याधिकारी असतो पूर्ण वेळ मुख्याधिकारी 4 वर्ष नाही, याच्याकडे 4 त्याच्याकडे 4 ह्या सगळ्या गोंधळामध्ये कदाचित ही कामांची काही परिस्थिती बिघडलेली असू शकते. परंतु या मोहोळ नगरपालिकेचा जसं पंढरपूरची नगरपालिका एक सक्षम नगरपालिका आहे तशा पद्धतीनं जर एकदा त्याचं महत्व तयार झालं, अस्तित्व तयार झालं तर भविष्य काळामध्ये त्याच्यात आपल्याला बदल त्या ठिकाणी दिसेल. उद्याच्या काळात येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पूर्णपणे एक हाती मोहोळ शहरातल्या लोकांनी त्या ठिकाणी सत्ता द्यावी. त्याच्या संदर्भामध्ये आश्वासक अशा पद्धतीचं मोहोळ शहर बारामतीच्या धर्तीवर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जाईल. ग्रामपंचायत अत्यंत स्थानिक स्तरावरची निवडणूक आहे, त्या ठिकाणी लोकांनी दडपशाही विरुद्ध लोकशाही अशी जर त्या ठिकाणी लढत असेल तर लोकशाही मार्गाकडे लोकशाही मार्गाने निवडणूक लढवणाऱ्यांच्या पाठीशी आघाव. भविष्यात नगर नगर पंचायतीची जर निवडणूक लागली तर आपली काय भूमिका असेल? काय भूमिका असेल तिथं आपण पॅनल वगैरे उभा करणार का? राजकारणात आहे म्हणलं निवडणुका लढवण्यासाठीच आमचं काम आहे ना. निवडणुका लढवणार, लोकांच्याकडे मतं मागणार, आम्ही आमच्या पद्धतीनं लोकांच्या समोर आमची भूमिका घेऊन जाणार. आणि निश्चितपणे रमेश बारासकर या ठिकाणी आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ शहराची निवडणूक आम्ही लढवू. गेली 10 ते 15 वर्ष झालं मोहोळ मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यात. रमेश बारासकर एकट्याचं नाव येतं, विकी देशमुख आहे, तिथं पप्पा बसले आहेत, शहरातली सगळी महत्वाची माणसं आहेत ह्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये. रमेश बारासकर म्हणजे तो आमच्या पक्षाचा आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी केला. आम्ही या ठिकाणी व्यवस्थित समविचारी लोकांशी आघाडी करून आम्ही निवडून केलं. मोहोळ मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातली 17 गावं आहेत, 15 ते 20 वर्ष झाले तिथल्या रस्त्यांची दुरावस्था आहे. निधी येतो पण तो रस्त्यासाठी म्हणा रस्त्यासाठी सुद्धा खर्चला जात नाही, याबाबत तुमचं काय मत आहे? आता हे प्रशासकीय पातळीवरचे विषय आहे, त्या बाबतीमध्ये कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता निधी आल्यानंतर तो खर्च होत असतो. फक्त तो काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळं ते रस्ते लवकर खराब होतात, त्यामुळे कधी रस्ता झाला तो कधी खराब झाला तेच कळत समजत हे समजत नाही. तो भक्ती मार्ग म्हणून एक रस्ता आहे कुरुल मोहोळ वैराग रस्ता आणि गुरु पंढरपूर रस्ता. आशियाई विकास बँकेकडनं मी स्वतः पाठपुरावा करून बबनदांनी सुद्धा त्या संदर्भात पाठपुरावा केला होता, कारण त्यांचाही मतदारसंघाचा काही भाग येतो. 256 कोटी रुपयाचा प्रकल्प अहवाल सगळा मंजूर आहे, मंत्रालय स्तरावर तो त्या ठिकाणी प्रलंबित आहे. मी अजितदादांकडनं त्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थित त्याचा मार्गी लावला होता विषय. मोहोळ वैराग जवळपास काहीतरी 180 कोटी रुपये आणि 250 का 52 कोटी रुपये ते भक्ती मार्ग हा कुरुल पंढरपूर रोड हे मार्गी लागणार होतं. पण ते काय झालं, अशोक चव्हाण साहेब पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते, ते सगळं त्यांच्या आशियाई विकास बँकेचे 5000 कोटी रुपये राज्यात रस्त्याचे प्रकल्प दुसऱ्या टप्प्याचे त्याच्यात ह्या रस्त्याचा समावेश केलेला आहे. पण त्यांनी ते नांदेडला जास्त निधी वळवला आणि त्याच्यामुळं हे कामं त्यात येऊ शकले नाहीत. परंतु आता बघूया मुन्नासाहेब माळिक आणि आम्ही आता या निवडणुकीनिमित्त एकत्र आलोय, काही कामं विकासाची आहेत त्यांच्या मागं लागून जर त्यांचं सरकार आहे मार्गी लावता आले तर प्रयत्न करू. छोटी विकास काम होण्याच्या करता म्हणून आपल्याला काय ज्याच्याकडे सत्ता आहे जिथं आहे तिथं जाऊन त्यांच्याशी भांडायला हरकत नाही. विचार आपला पक्षीय विचार वेगळा आहे.